मोबाईल कंपन्यांनी कॉलिंगचे दर वाढवल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलन करत आहे. पुण्यातील चौकात हे आंदोलन सुरू आहे. व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी दर वाढवत असल्याची काँग्रेसनं टीका केलेली आहे. दरवाढीविरोधात काँग्रेसचे पुण्यातील गुडलक चौकात निषेध आंदोलन केलं जात आहे. या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी बालाजी. बालाजी, काँग्रेसचं जे काही आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन का केलं जात आहे आणि नेमकी त्यांची मागणी काय? बालाजी, तुमचा माझा असा प्रश्न होता की पुण्यामध्ये जे काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे ते आंदोलन वाढवले आहेत, त्या विरोधात हे सगळं आंदोलन आहे. ज्या कंपन्याने मोबाईलचे रिचार्ज प्लॅन वाढवलेत ते एका उद्योजकाच्या फायद्यासाठी वाढवलेत असा सगळा आरोप जो आहे तो काँग्रेसकडून करण्यात येतोय. शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष आणि सगळ्या पदाधिकारी हे पुण्यातल्या गुल्लक चौकात भर पावसामध्ये आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे. आपल्यासोबत अध्यक्ष आहेत अरविंद शिंदे. काय नेमकी भूमिका आहे? या भारतीय जनता पक्षाचा आणि मोदी सरकारचा जो छुपा अजेंडा आहे, जो खोटा नकाब आहे, तो फाडला जातो. जर हे तुम्हाला भाववाढ करायचे होते तर लोकसभे अगोदर का नाही केले? तर लोकसभेनंतर ह्यासाठी केले. रिलायन्स जिओ असेल की बाकीच्या दोन कंपन्या असतील, त्याच्याकडनं इलेक्ट्रॉल बॉन्ड्समध्ये कोट्यवधीचे रुपये पैसे घ्यायचे, देणग्या घ्यायचे आणि मग वसूल करायला त्यांना महागडा महागं प्लॅन वाढवायचा, रिचार्ज वाढवायचा, जे सामान्य लोकांच्या खिशातनं जाणार आहे. आज रिलायन्सचे मालक अंबानी एक एक कार्यक्रम हजार हजार कोटी खर्च करतात. त्या कंपनीला खरं गरज आहे का 250 रुपये वाढवण्याची? पण ह्याच्यातनं त्या कंपनीला 36,000 कोटी रुपये अख्ख्या भारतभर मिळणार आहेत. हे 36,000 कोटीचा खर्च त्यांचे काम नाही का सांगायचं की स्पेक्ट्रम एवढा महाग झाला? मी तुम्हाला आठवण करून देतो, फक्त पुणे महानगरपालिकेचं एक उदाहरण देतो. 9,000 कोटी रुपये फक्त रस्ते खोदाईमध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी राज्य सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने माफ केले एका शहरासाठी. अख्ख्या भारतभर किती हजार कोटीची माफी मिळाली तरी रेट वाढले तुमच्या हातात दिसते, किती रेट आहे? हे 25 ते 30% वाढवलंय. त्याचबरोबर जे पहिले 30 दिवसाचा प्लॅन होता त्याला 28 दिवस करण्यात आले.